नमस्कार आयुर्वेद खजाना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो पुन्हा आज निघालो घराच्या बाहेर एका वनस्पतीच्या शोधात या सातपुळ्याच्या दरी डोंगरामध्ये आणि पाऊस सुरू झाला तसं तर दोन महिन्यापासून आमच्याकडे पावसाने झडीच लावलेली आहे आणि या वनस्पती पावतर पोचण्यासाठी मला बऱ्याचशा अडचणीचा सामना करावा लागला नदी नाले पावसामुळे तुडून भरलेले आहेत आणि ही वनस्पती आमच्या गावापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे अशात मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर या व्हिडिओला लाईक जरूर करा आज एका चमत्कारिक वनस्पतीची ओळख करून दाखवणार आहे की त्या वनस्पतीने यूट्यूबवर थैमान रचवलं आहे बऱ्याचशा लोकांनी या वनस्पतीची माहिती खोटी दिली आहे ही जी आपल्याला समोर वनस्पती दिसते ही वनस्पती काळी हळद आहे ही काळी हळद नसून याला आयुर्वेदामध्ये काळी हळद म्हटल्या गेलं आहे परंतु या वनस्पतीला मराठीमध्ये कथोरा म्हणतात आणि नर कथूरसुद्धा या वनस्पतीला म्हटलं जातं तर मित्रांनो ही वनस्पती श्वासनलिकेच्या रोगावर अत्यंत उपयोगी आहे या वनस्पतीचा कंद अत्यंत सुगंधित असतो या वनस्पतीच्या कंदाचे चूर्ण वीस दोन ते तीन ग्रॅम घेऊन येता काळा करावा व याच्यात दोन काळ्या मिरचे काळ्या मिऱ्याचे चूर्ण व एक ग्रॅम ज्येष्ठमधात चूर्ण टाकून हा काळा जर आपण सकाळ संध्याकाळ सेवन करता तर आपल्या श्वासनलिकेचे सर्व रोग श्वासनलिकेवरची सुजन तसंच खोकला कप पूर्णपणे दूर होतात व छाती मोकळी होऊन श्वास श्वासोश्वसनाला जाणारा जो त्रास तो पूर्णपणे बरा होतो श्वासनलिकेचे सर्व आजार यांनी पूर्णपणे बरे होतात तसंच मित्रांनो मूळ सुद्धा ही वनस्पती खूप उपयोग उपयोगी आहे याच वनस्पतीचा कंद आपल्याला घ्यायचा आहे व गोमित्रात उगळून मूळ कोंबाला लावायचा आहे बस सात दिवस लावा मूळव्याधीचे कोंब गळून पडतील तसंच मित्रांनो ही वनस्पती संधिशूल म्हणजे सांध्यात जर अत्यंत वेदना होत होत असतील तर तुम्ही काय करा या वनस्पतीचा कंद घ्या आणि याच्यामध्ये थोडीशी त्रुटी घालून याला गोमित्रामध्ये उगाळून तुरटीमध्ये थोडं गरम करून याला सांध्यांना लावा ताबडतोब सांध्याची वेदना थांबेल इतकी पॉवरफुल वनस्पती आहे मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी याचा खोटा प्रचार केला आहे की यापासून लाखो करोड रुपयाची संपत्ती मिळू शकते परंतु असं नाही आहे मित्रांनो ही वनस्पती केवळ वन औषधी आहे आणि अत्यंत आयुर्वेदामध्ये उच्च स्थान ठेवणारी ही वनस्पती हिला मराठीमध्ये कचोरा म्हणतात कथूरसुद्धा म्हटल्या जाते मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी याचा ता तांत्रिक उपयोग सांगितला आहे परंतु मित्रांनो वेळेच्या अगोदर आणि वेळेच्या नंतर कोणाला काहीच प्राप्त झालं नाही ते तुम्हा आम्हाला होईल तर अशा खोट्या प्रचाराला किंवा अशा खोट्या माहितीला बळी करून लोकांकडून तुम्ही फसवणूक करून घेऊ नका हे बघा येथे दुसरंसुद्धा काळ्या अर्धीचं झाड लागलेलं ला आहे तर हे सौंदर्य साधनामध्ये वापरलं जातं मुरुम जर असतील तर मुरुमावर काय करायचं आहे आपल्याला काही साधा इलाज आहे की दुधामध्ये गाईच्या दुधामध्ये याला उगाळायचा आहे आणि मुरमाला लावायचा आहे सकाळी लावा, लावा संध्याकाळी मुरुम गायब तसंच जर तुम्हाला फीट येत असेल अपस्मार ज्याला अपस्मार म्हटलं जातं मराठीमध्ये फीट येत असेल तर फिटीमध्ये काय करा मित्रमित मित्रांनो तुम्ही या वनस्पतीचं चूर्ण बस अर्धा ग्रॅम किंवा एक ग्रॅम घेऊन या सदामध्ये टाकून सकाळ संध्याकाळ चाटायला द्या बस पंधरा वीस दिवस हा उपयोग करा परमनंट फिटीचा इलाज आहे कुठंच दवाखान्यामध्ये जावं लागणार नाही फिट अपस्मार हा मेंदूसोबत रिलेटेड आजार आहे हा आजार कितीकही जर जुना असला तर या औषधाने मात्र खात्रीपूर्वक बरा होतो मूळव्याधीचे कोंब गाळून पाळणारा गळून पळणार म्हणजे पळणारच मूळव्याधाला तुम्ही लावा मूळव्याधाचे कोंबसुद्धा दूर होतील तुम्हाला सांध्यामध्ये जर वेदना असेल तर सांध्यावरचा इलाजसुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलं आहे मित्रांनो अशा बऱ्याचशा आजारावर ही वनस्पती चमत्कारिकरित्या काम करते आणि तुमच्याकडे जर शेती असेल बागाईत असेल तुमच्या अंगणामध्ये जर जागा असेल तर कृपा करून ह्या वनस्पती अवश्य लावा अत्यंत उपयोगी वनस्पती आहेत मित्रांनो ह्या खूप कामाच्या वनस्पती आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपा करून या व्हिडिओला लाईक करा आणि बऱ्याचशा लोकांपवतर तुमच्याजवळ जेवढे काही मोबाईलमध्ये ग्रुप असतील त्या ग्रुप पावतर ही माहिती द्या कारण की अत्यंत खोटी माहिती व खोटा प्रचार कशासाठी मित्रांनो केवळ काही व्यू मिळण्यासाठी नाही मित्रांनो मला हे मुळीच आवडलं नाही म्हणून मी या वनस्पतीची सत्यता तुमच्यासमोर ठेवली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद